नमस्कार, मी सारिका। बेलिसा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण मटरची खुसखुशीत कचोरी बनवणार आहे। चला तर मग साहित्य पाहूया। ओले मटर एक वाटी, धने सोप आणि धने आणि सोपची थोडे जाडसर मिक्सरमधून काढून घेतलं। लसण, जिरं आणि मिरची याचं पण जाडसर वाटून घेतलं। मीठ एक चम्मच, एक चम्मच तिखट, अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच ओवा, पाणी आणि 1/4 कप तेल। 2 कप मैदा घेतला आहे या कपाने। चला तर मग पहिले आपण गॅस सुरू करूया। थोडे मटर तेलामध्ये फ्राय करून घेऊया। थोडंसं तेल टाकायचं अगदी। फक्त 5 मिनिट होऊ द्यायचे। पाच मिनिट झाले आहे। मी याला गॅस बंद करते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये जाडसर वाटून देते। बघा, वाटून घेतले। आता आपण मैदा मळून घेऊ। ओवा छान क्रश करायचा हाताने, जे त्याचा छान सेंट येतो त्याला। थोडंसं मीठ टाकायचं। वन फोर कप तेल टाकायचं। तेल गरम करून नाही घ्यायचं, कारण आपल्याला कचोरी खस्ता पाहिजे। याला छान मळून घ्यायचं। बघा, याचे असे मुठ्ठे तयार झाले पाहिजे असे। आता आपण याच्यात पाणी घालू। थोडं थोडं करून घालायचं। पीठ अगदी घट्ट नाही पाहिजे, याच्यासाठी सैलसरच पाहिजे थोडं। बघा, अर्धा कप पाणी पुरेसं आहे एवढं मैदा भिजवासाठी। आता याला आपण 15 मिनिट झाकून ठेवू। झाकून बाजूला ठेवून घेऊ। आता आपण मसाला बनवून घेऊ। गॅस सुरू करू। आता अगदी थोडं तेल टाकायचं, जास्त नाही। तेल गरम झालं की मिरचीची पेस्ट टाकायची। बडीशेप आणि जाडसर वाटलेले धने। चिमूटभर हिंग। एक चम्मच लाल तिखट। अर्धा चम्मच हळद। अर्धा चम्मचपेक्षा थोडी कमीच टाकायची। अर्धा चम्मच मीठ आणि गरम मसाला अर्धा चम्मच। आता वाटाणा। वाटाणा खूप बारीक नाही करायचा, त्याचं टेक्स्चर थोडं जाडच ठेवायचं।
5 मिनिट याला परतायचं छान 5 मिनिट झाले आहे यात थोडी आपण कोथिंबीर टाकून घेऊया बारीक कापून घेतलेली कोथिंबीर टाकली झालाय आपला मसाला तयार मसाला 5 मिनिट थंड करून घ्यायचा तोपर्यंत आपण हे इकडे घेऊन घ्यायचं आणि गॅस सुरू करू कचोरी बनवून तळूया तेल टाकू मैदा थोडं आपण तेल लावून परत एकदा मळून घेऊ तेल गरम होतंय आपलं चला सुरू करू कचोरी भरणे मैद्याची पारी घेऊन याची थोडी खोलगट वाटीसारखी तयार करून घ्यायची यात सारण भरून घेऊ आता आपण याला असं जवळजवळ आणायचं आणि याची तोंड बंद करायचं थोडं लाटून घे पहा आपली कचोरी तयार आहे आपण याचप्रमाणे सर्व कचोऱ्या भरून घेऊ पहा आपल्या कचोऱ्या तयार आहेत बनवून आता आपण याला तळून घेऊया तेल गरम झालं आहे दुसऱ्या बाजून पण छान परतून घ्यायच्या मंद आचर होऊ द्यायच्या कारण फुल गॅसवर जर केल्या तर त्या वरून तर शिजणार पण आतून कच्च्याच राहणार पहा किती छान सोनेरी रंग आला आहे आता आपल्या कचोऱ्या झालेल्या आहेत आपण प्लेटमध्ये काढून घेऊया पहा तयार आहे आपली मटरची खुसखुशीत अशी कचोरी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मला सांगा कशी झाली तर बाय